विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सरापकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. Where there is righteousness in the heart, where there is righteousness in the heart, there is beauty in the character. When there is beauty in the character, there is harmony in the home. When there is harmony in the home, there is an order in the nation. When there is order in the nation, there is peace in the world. Question is whether you want to be you or everybody else. नमस्कार. आज डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती आहे. त्यांच्याच जयंतीच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या जीवनाचा आढावा घेतो. स्वप्न ती नाही जी झोपेत पाहिली जातात, स्वप्न तर ती असतात जी तुमची झोप उडवतात, असं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम फक्त म्हणालेच नाही तर खऱ्या अर्थाने त्यांनी तसं जगून दाखवलं. याच स्वप्नांनी एका पेपर वाटणाऱ्या मुलाला मिसाईल मॅन आणि देशाचे राष्ट्रपती बनवले. 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वर नावाच्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. जिद्द, कष्ट आणि चिकाटी हे संस्कार त्यांना बालपणातच परिस्थितीने दिले होते. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पायलट व्हायचे होते, पण खेड्यातला जन्म, योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांनी बी एस सी फिजिक्सला ॲडमिशन घेतली. बी एस सी फिजिक्सच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांना कळले की पायलट होण्यासाठी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची डिग्री असावी लागते. मग पुन्हा एकदा अब्दुल कलामांनी बी एस सी पूर्ण करून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आणि त्यावेळी ही पदवी संपूर्ण भारतात 8 मुलांना ही पदवी देण्यात येणार होती. त्यात कलामांचा नंबर 8वा होता. आणि त्याच वर्षी एअर इंडिया कंपनीत पायलटच्या 7 जागा भरायच्या होत्या आणि अर्ज आले होते 8. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा त्यातला अर्ज होता 8वा. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांना सोडून राहिलेल्या सर्व उमेदवारांना ही नोकरी मिळाली. त्या सर्व उमेदवारांचे पायलटसाठी सिलेक्शन झाले. कमिटीने त्यांना नाकारले कारण त्यांची उंची कमी होती. अब्दुल कलामांना तुमची उंची कमी आहे त्यामुळे तुम्ही पायलट नाही होऊ शकत, हे असं त्यांना सांगण्यात आलं. पुढे याच माणसाने विमान उडवले. विमान उडवलेच नाही तर अनेक विमानं बनवले, अनेक उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले. भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशाचे सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपती पद भूषवले. डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, तुम्ही जशी स्वप्न पाहता तसेच तुम्ही बनता. म्हणूनच मला असं सांगायचं आहे की स्वप्न मोठी पहा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी जीवापाड मेहनत करा. आज आपण कलामांची जयंती साजरी करतो. या महापुरुषाने भारताला महासत्ता बनवायचे स्वप्न पाहिले. हा देश 2020 साली महासत्ता होईल अशी घोषणा त्यांनी केली. पण आज आपल्याला कलाम साहेबांच्या या स्वप्नाचा विसर पडतोय की काय? जगातील सर्वाधिक तरुणाचा देश म्हणून त्यांनी भारताच्या तरुण पिढीकडे अपेक्षेने पाहिले. आज त्या तरुणाईला कलामांच्या आणि त्यांच्या स्वप्नांचा विसर पडला याची शंका येते. कलाम साहेबांच्या या स्वप्नातील हा भारत उभा राहावा, समृद्ध, संपन्न व बलशाली व्हावा अशी अपेक्षा त्यांच्या जयंतीनिमित्त करूयात. धन्यवाद. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका. ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर. सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असेल. रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.